नमस्कार मी आहे प्रियांका आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या मराठी ब्लॉग मध्ये मी आहे प्रियंका विस्पुते सप्तशन क्रिएशन ज्वेलर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तुमचं जर लग्न ठरलं असेल किंवा तुमचं डिसेंबर असं असतं हा प्रश्न मला काय असतो की डिसेंबर मध्ये माझं लग्न आहे भरपूर अशी शॉपिंग झाली आहे पण एक्झॅक्टली लग्नाच्या नंतर मी कशा साड्यांचं सा वेअर कशा साड्या वेअर करू किंवा कशा साड्यांचं कलेक्शन माझ्या वॉर्ड्रॉप मध्ये करू त्यासाठी पुढील ज्या साड्या आहेत त्या अतिशय उत्तम आहे म्हणजे अशा साड्या तुमच्याकडे असायलाच हव्या ज्यात थोड्याशा स्टायलिश लुक आहे कारण की नववधू म्हटलं किंवा नवीन लग्न झालेली मुलगी म्हटली की तिला थोडंसं ट्रेंडी आवडतं थो, स्टायलिश आवडतं कारण भरपूर अशा पारंपारिक साड्या आपल्या लग्नामध्ये घेऊन झालेल्या असतात त्यासाठी आजचं जे कलेक्शन आहे ते खूप उत्तम आहे आजच्या साड्यांचं सा फॅब्रिक आहे टसर सिल्क आजच्या साड्यांची प्राइस आहे ती म्हणजे एकवीसशे साड्यांचं सा वजन आहे मध्ये आणि सगळ्यात मेन म्हणजे साड्यांची जी जान आहे ती आहे हिच्या जरीमध्ये कारण हिच्यामध्ये जी जरी वापरण्यात आलेली आहे ती आहे कॉपरची टिश्यू जरी जी जरी टिशू सारखी चमक देते पण रंगाने मात्र कॉपर आहे अशी छान पैकी जरीचा वापर याच्यामध्ये केलेला आहे आणि साडी दिसताना अतिशय सुरेख दिसते आहे म्हणजे पार्टी वेअर साडी आहे एखाद्याच्या मध्ये पटकन जायचंय कशी मी साडी वेअर करू एक्झॅक्टली अशी तुम्ही साडी घाला तुम्ही खूप जास्त सुरेख दिसाल खूप फ्लोलेस दिसाल आणि उत्तम दिसाल वन ऑफ द बेस्ट कलेक्शन आहे तुम्ही बघू शकता आजच्या साड्या मी टोटली अपोजिट म्हणजे काहीच नाही केलं मी फक्त डार्क लिपस्टिक लावली आहे मोठे माझे इयरिंग आहेत माझं हेवी ब्लाउज आहे आणि प्लेन मी ही साडी वेअर केली आहे पण लुक मात्र खूप जास्त फॅबरीच येत आहे आणि तुम्हालाही असं स्टायलिश लुक हवं असेल काहीतरी वेगळं भरीव दिसणारी सुरेख अशी साडी तर आजचं कलेक्शन बेस्ट आहे तर आजच्या ब्लॉग मधली सेकंड साडी बघण्याआधी आपण या साडीचं जे लुक आहे ते सिंगल पदर घेतल्यावर कारण प्रत्येक वेळेस होते की ताई थोडस आम्ही स्टायलिश लुक घ्यायचं त्यामुळे मोकळा पदर सोडल्यावरच कायम साडीचं स्टायलिश लुक येऊ शकतं का तर असं अजिबात नाहीये तुम्ही जितकं त्या साडीला चापून चुपून व्यवस्थित नेसवाल तितकी तुम्हाला उत्तम आणि उठावदार लुक क्रिएट करून देईल तुम्ही स्वतः बघू शकतात म्हणजे ब्रायडलसाठी आजची जी साडी आहे ती बेस्ट आहे नवरी असाल तर तुमच्याकडे ही साडी असायलाच हवी कारण मला माहिती असं सीझनच चाललेलं आहे की दिवाळीच्या आधी ऑलमोस्ट लग्नाची शॉपिंग होते आणि त्यामध्ये मला वाटतं की अशी साडी असायला हवी होती का तर उत्तम कलेक्शन आहे जवळ सेकंड कलर कडे आजच्या ब्लॉग मधली सेकंड जी साडी आहे ती आहे सुरेख पैकी छान अशा डार्क जांभळ्या कलरची तुम्ही साडीचा जो पदर आहे तो बघू शकता किती उत्तम पदर आहे आणि डिझाईन इतकी वेगळी आहे की त्यामुळे साडी अतिशय सुंदर दिसते आहे साडीचं जे फॅब्रिक आहे ते टसर फॅब्रिक आहे तर टसर फॅब्रिक म्हणजे कसं तुम्हाला समजावं आपला बटर पेपर जसं असतं ना एक्झॅक्टली साडी हातात घेतल्यावर बटर पेपर सारखं फील देते की अरे वजनच नाहीये पण मात्र साडी सुरेख आहे अशी ही छान साडी आहे आणि साडीची जी प्राइस आहे ती आहे एकवीसशे संपूर्णपणे ही साडी तुम्हाला डिझायनर लुक क्रिएट करून देईल साडीच्या शेवटी डिझायनर असं ब्लाउज आहे त्यानंतर आजच्या ब्लॉग मधला हा जो रंग आहे तो सगळ्या गृहिणींचा आवडता रंग तो म्हणजे रोज गोल्ड कलर रोज गोल्ड कलर हा असा आहे की तो असायलाच हवा आणि नक्कीच असायला हवा कारण ही साडी दिसताना खूप सुरेख दिसते आहे नाईट फंक्शन असेल रात्रीचं लग्न असेल किंवा रात्रीचं रिसेप्शन असेल त्यावेळी मी कशी साडी घालू तर ही साडी बेस्ट कलेक्शन आहे तुम्ही स्वतः बघू शकतात किती उत्तम लुक आहे ते साडी दिसताना अतिशय सुरेख दिसते आहे आणि खरोखर अशी साडी ही तुमच्याकडे नक्की म्हणजे नक्की असायलाच हवी बेस्ट साडी आहे साडी दिसताना छान दिसते आहे आणि नक्कीच आता नेक्स्ट साडी मध्ये तुम्हाला मी साडी जळवून दाखवेल की एक्झॅक्टली किती सुरेख आहे ते साडीच्या शेवटी या टाइपचं ब्लाउज इल बेस्ट कलेक्शन आहे त्यानंतरचा जो कलर आहे तो आहे सिल्वर कलर सिल्वर कलर हा ज्या ज्या गृहिणींना ब्लॅक कलर आहेत ते मला ब्लॅक कलर हा खूप आवडतो ज्या ठिकाणी काळं चालत नाही त्या ठिकाणी सिल्वर गाला, सिल्वर घालावं आणि ते दिसताना तसं स्टायलिस्ट आणि सुरेख लुक क्रिएट करून देतं साडी खूप सुरेख आहे अतिशय उत्तम कलेक्शन सुरेख दिसणारी ही साडी तुम्हाला बेस्ट म्हणजे बेस्ट लुक क्रिएट करून देईल आणि खरोखर छान आहे तुम्ही स्वतः साडीचं सौंदर्य बघू शकतात किती छान सौंदर्य आहे ते दिसताना अतिशय उठावदार आहे साडीच्या शेवटी डिझायनर ब्लाउज येईल प्राइस आहे एकवीसशे हल्ली गोल्डन कलरचं खूप जास्त क्रश चालू आहे आणि त्यातल्या त्यात हा जो कलर आहे तो प्रॉपर रस्ट गोल्डन कलर आहे आणि आता या रंगाची एक खासियत म्हणजे या रंगावर तुम्ही कोणतंही डार्क कलरचं ब्लाऊज वेअर करा ते तुम्हाला उत्तम लुक दिलं जातं फक्त ब्लाउज तुमची छानपैकी रस्ट गोल्डन कलरची साडी आणि लिपस्टिक एवढं जरी कॅरी केलं तरी पण तुम्ही दिसताना खूप जास्त फ्लोलेस दिसाल आणि उत्तम दिसाल साडीचा कलर खरोखर प्रेमात टाकणार आहे म्हणजे असं असतं की थोडं लांब छान लग्न आहे कशा त्यावेळेस असं वाटतं की अरे असं इतकं पण तयार मला व्हायचं नाही की असं वाटतं की अरे माझ्याच घरातलं लग्न आहे का त्यावेळेसाठी देखील ह्या साड्या उत्तम आहे म्हणजे छान नाजूक डिसेंट पण खूप क्लासिक लुक क्रिएट करून देतील आणि माझ्या सगळ्याच साड्या तशाच असतात ज्या तुम्हाला इतरांपेक्षा थोडं काहीतरी वेगळं लुक क्रिएट करून देतात तुम्ही बघू शकता साडीचं सौंदर्य किती अधिक आहे ते तर मैत्रिणींनो साडीची बॉर्डर ही खूप नाजूक आहे वरची बॉर्डर नाजूक खालची बॉर्डर सुरेख आणि अशी ही उत्तम साडी अशी साडी दिसताना खूप छान दिसते आणि खरोखर डिझायनर जे लुक आहे ते तुम्हाला क्रिएट करून देते वन ऑफ द बेस्ट कलेक्शन आहे सुरेख साडी आहे साडीच्या शेवटी या टाईपचं ब्लाउज इन प्राइस आहे एकवीसशे मजेंडा कलर म्हटला म्हणजे प्रत्येक गृहिणीचा आवडणारा आणि खूप जास्त मनात भरणारा असा कलर कारण हा रंगच तसा आहे जो खूप डार्क आहे पण लाल आणि हिरव्यापेक्षा काहीतरी वेगळा आहे म्हणजेच सुरेख आहे साडी दिसताना उत्तम दिसती आहे तुम्ही स्वतः बघू शकतात साडीचं सौंदर्य किती अधिक आहे, आहे ते फ्लोलेस साडी आहे सुरेख साडी आहे आणि वन ऑफ द बेस्ट असं कलेक्शन आहे माझ्या सप्तशृंगी क्रिएशन मधलं तर चला मग मैत्रिणींना इथे मी तुम्हाला साडीच्या मिर्या घेऊन दाखवते जसं तुम्हाला मी सांगितलं की बटर पेपर जसं असतो तसं टसर फॅब्रिक असतं आता याच्यामध्ये दे देखील टसरमध्ये दे जर काहीच मिक्स नाही झालंय तर तो पूर्णपणे बटर पेपर सारखंच फील तुम्हाला करून देतो इतका लाईट वेटेड असतो आता तुम्ही स्वतः बघू शकता मी याच्या निर्या घेतली आहे पण साडी अजिबात फुगत नाहीये आणि साडीचा फ्लो त्यावेळी खूप सुरेख येतो आहे म्हणजे स्ट्रेट लुक देणारी जर तुमची हाईट कमी असेल तर त्यावेळी मी कशा साड्या वेअर करू तर नक्की टसर सिल्कच्या अशा डिझाईनच्या साड्या तुम्ही वेअर करू शकता ज्याना बॉर्डर नाही आहे पण नाजूक किनार आहे आणि त्यामुळे तो सुरेख दिसत आहेत उत्तम साडी आहे साडीच्या शेवटी या टाइपच ब्लाउज प्राइस आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त एकवीसशे त्यानंतर व्हिडिओमध्ये हा कलर तुम्हाला थोडासा चेंज वाटत असेल पण हा जो कलर आहे तो आहे रामा कलर रामा कलर हा गोल्डन कलरच्या च्या चे रिफ्लेक्शनमुळे चेंज होऊ शकतो पण कलर मात्र सुंदर आहे आणि आजच्या साडीमध्ये सगळे एकाहून एक कलर आहेत म्हणजे तुम्ही कन्फ्युज होऊ शकतात की अरे मी कोणता घेऊ पण एक डोक्यात ठेवा की तुम्हाला लाईट शेड घ्यायचे की डार्क कारण डार्क मध्ये पण बरोबरीने कलर्स आहेत आणि लाईट मध्ये देखील बरोबरीने कलर आहेत थोडस ट्रॅडिशनल लुक हवं असेल या साडी बरोबर तर डार्क टोन कडे जावं आणि डिझायनर लुक हवं असेल रिसेप्शन साठीचं तर लाईट टोन कडे जावं हे सिम्पल आहे तर मैत्रिणींनो बेस्ट अशी साडी आहे उत्तम कलेक्शन आहे या साडीचं जे लुक आहे ते खरोखर छान येईल साडी तुम्हाला शेवटपर्यंत या मधली आहे सगळ्या साड्या एक एकसारख्या आहे साडीच्या शेवटी या टाईपचं डिझायनर ब्लाऊज येणार आहे मला मी म्हटले की तुम्ही थोडं कन्फ्युज होत असाल की तुम्हाला, तुम्हाला ट्रॅडिशनल टच हवाय की थोडा मॉडर्न टच हवाय आणि या साडीमध्ये मी माझं लुक कसं क्रिएट करू जर तुम्हाला ट्रॅडिशनल टच हवाय तर या साडीमधला डार्क टोन घ्या आणि जर तुम्हाला मॉडर्न टच हवा आहे तर याच साड्यांमधला तुम्ही लाईट टोन घ्या करण्याची जी जरी आहे ती कॉपर जरी आहे आणि कॉपर जरी ही ऑलवेज exactly बेस्ट दिसते आणि एका वेळी दोन ते तीन लुक ती तुम्हाला क्रिएट करून देते सुरेख असा कलर आहे आता हा कलर कोणता तर हा इंग्लिश टोन आहे जसा तुम्हाला व्हिडिओ दिसतो आहे एक्झॅक्टली तोच कलर आहे पण कॉपर जरीमुळे उठावदार अशी साडी आहे आणि वन ऑफ द बेस्ट कलेक्शन आहे तुम्ही स्वतः बघू शकता साडी किती बेस्ट आहे साडीचं जे लुक आहे ते खूप लाईट वेटेड आहे आणि खरोखर वन ऑफ द बेस्ट असं कलेक्शन आहे साडीच्या शेफ्टी डिझायनर ब्लाउज प्राइस आहे एक विषय आजच्या ब्लॉग मधला मला आवडणारा सगळ्यात सुरेख कलर तो म्हणजे पर्पल कलर डार्क पर्पल कलर किंवा लाईट पर्पल कलर हे हा असा कलर आहे की जो प्रत्येक मैत्रिणीला किंवा माझ्या प्रत्येक तरुण मुलीला प्रेमात टाकू शकतो इतका सुरेख कलर तुम्ही स्वतः बघा म्हणजे खूप जास्त इंग्लिश टोल देणार जसं की आता आपण बघू शकतो की याच्यावर आपण अशी पर्पल टोनची लिपस्टिक लावली पर्पल टोनचं स्लीवलेस ब्लाउज शिवलं पर्पल बँग बँगल्स घातलं तुम्ही खूप जास्त सुरेख दिसाल आणि खरोखर अशी उत्तम साडी आहे एखादी साडी आपल्याकडे अशी असावी जी दिसताना सुरेख दिसावी आणि खरोखर उत्तम दिसावी बेस्ट साडी आहे आणि साडीचं जे फॅब्रिक आहे ते आहे टसर सिल्क साडीच्या शेवटी या टाइपचा ब्लाउज इल प्राईज आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त एक विषय त्यानंतरचा जो रंग आहे तो आहे सिल्वर कलर डार्क सिल्वर कलर हा दिसताना फ्लॉलेस दिसतो छान दिसतो आणि सुरेख दिसतो आता मी या किती डेफिनेशन म्हणणार कारण इतके कलर्स आहेत की मी स्वतः कन्फ्युज झाले की अरे या तर या रंगामध्ये मी काय बोलू पण तुमच्या डोळ्यांना दिसतोय जो कलर तुमच्या मध्ये नाही तो तुम्ही या साडी पिक करू शकतात हा इतका सुरेख आहे आणि साडी दिसताना अतिशय उत्तम दिसते आहे उत्तम लुक क्रिएट करून देणारी ही साडी खरोखर बेस्ट आहे आणि सुरेख आहे वन ऑफ द बेस्ट कलेक्शन आहे साडीच्या शेवटी या टाइपचं ब्लाउज येईल जे की सिल्वर टोन मधलं आहे प्राइस आहे एकवीसशे त्यानंतर सगळ्या मुलींचा आवडता कलर तो म्हणजे पिंक कलर जसं की असतं काय आमची फेअरवेल पार्टी आहे किंवा मग अशा विविध कॉलेजच्या पार्टी असतात त्यावेळेसाठी सुरेख साडी शोधत असाल तर देखील ही साडी बेस्ट आहे साडीचा रंग आहे पिंक साडीची जरी आहे कॉपर आणि दिसताना उत्तम साडी आणि या साडीची खासियत म्हणजे या साडीमध्ये तुम्ही कोणतंही असं तुमच्याकडचं डिझाईनर ब्लाऊज वेअर करू शकतात मिक्स मॅच करून जे की अतिशय उत्तम लुक आणि उत्तम बेस्ट तुम्हाला क्लिअर करून देईल बेस्ट साडी आहे आणि सुरेख असं कलेक्शन आहे साडीच्या शेवटी डिझायनर ब्लाउज आहे त्यानंतरची जी साडी आहे ती आहे सुरेख पैकी छान अशा पिस्ता कलरची पिस्ता कलर हा दिसताना खूप ग्लोईंग दिसतोय ज्यावेळेस या कलरचं रिफ्लेक्शन तुमच्या फेसवर पडेल त्यावेळेस तुम्ही दिसताना आणखी ग्लोई दिसाल आणि सुरेख दिसाल खरोखर उत्तम अशी साडी आहे आणि वन ऑफ द बेस्ट कलेक्शन आहे माझ्या सप्तशंगी क्रिएशन मधलं तुम्ही स्वतः बघा साडी किती बेस्ट आहे जसं तुम्हाला की या मधनं मी कोणता रंग घेऊ असा तुम्हाला प्रश्न असेल तर जो रंग तुमच्या वॉर्ड्रॉप मध्ये खरोखर डिझायनर बेसवर ही, खर, बेस ही साडी तुमच्या करता वर्क करेल वन ऑफ द बेस्ट अशी साडी आहे साडीच्या शेवटी डिझायनर असं ब्लाउज आहे आजच्या ब्लॉग मधला शेवटचा शेवट शेवटून दोन नंबरचा पण सगळ्यात वेगळा आणि सुरेख कलर तो म्हणजे बिस्किट कलर बिस्किट कलर हा असा आहे की तो खूप कमी साड्यांमध्ये येतो पण तसर सिल्क मध्ये तो प्रकर्षाने बघायला मिळतो का कारण टसर सिल्क कारण टसर सिल्कचं जे फॅब्रिक आहे ते बटर स, पेपर सारखं आहे आणि बटर पेपर सारखं जे फॅब्रिक येतं त्यावर भरपूर संख्ये रंगसंगती चढतात आणि त्याला कोणताही अपवाद नसतो याकरता या सिल्क वर हे फॅब्रिक चढलंय आणि ते दिसताना उत्तम दिसतंय तुमच्या समोर साडीचा लुक आहे सगळ्या साड्या एकसारख्या आहे म्हणून नंतरच्या ज्या साड्या आहेत ते दाखवताना मी थोडं फास्ट दाखवती आहे बुट्टा हा खूप युनिक आहे म्हणजे हा जो, जो स्क्वेअर आहे हा इतका विचारपूर्वक विणण्यात आलेला आहे की त्याच्यामुळेच संपूर्ण साडीचं जे सौंदर्य आहे ते खेचलं जात आहे आणि ऑल ओव्हर साडी ही बिस्किट कलरची आहे दिसताना ती खूप जास्त फ्लॉलेस दिसते आहे साडीच्या शेवटी या टाइपचं ब्लाउज प्राइस आहे एकवीसशे मला शेवटचा आणि खूप वेगळा कलर हा कलर जेव्हाही माझ्या ब्लॉग मध्ये येतो तेव्हा याला काय म्हणावं हे मला कळत नाही त्यामुळे तुम्ही ते एखादं नाव मध्ये सुचवा की अरे हा रंग ताई याला हा रंग म्हणतात आणि जर ते परफेक्ट असेल तर नक्की त्यांचं नाव मी मेन्शन करेल सो तुम्हाला डोळ्यांनी जो दिसतोय हा तो कलर आहे पण खूप वेगळा आहे व्हिडिओचा शेवटचा कलर आहे पण सुरेख आहे सगळ्या साड्यांपेक्षा काहीतरी वेगळा कलर म्हणजे हा दिसताना सुरेख प्राईज आहे ती म्हणजे एकवीसशे आणि खरोखर बेस्ट फ्लो आहे आता चला मग इथं तुम्हाला नहीं साड़ी साड़ी मी पदर नाही घेऊन दाखवला तर आजच्या शेवटच्या साडीचं तुम्हाला मी इथं पदर घेऊन दाखवते की एक्झॅक्टली पदर घेतल्यावर साडी फुगते का नाहीच फुगणार बटर पेपर हा एकदा आपण असा चोळामोळा केला की तो परत पुन्हा प्लेन होत नाही आणि झाला तरी पण तो पुन्हा चोळामोळा दिसत नाही एक्झॅक्टली अशी ही साडी आहे की तुम्ही जर एकदा व्यवस्थित चापून चुपून बसवलं तर या साडीला दिवस दिवस भर काही होणार नाही आणि सगळ्यात मेन म्हणजे नो ही साडी चुरगणार नाही ट्रॅव्हलिंग फ्री साडी आहे म्हणजे ट्रॅव्हलिंगमध्ये पण जायचं पण अतिशय चुरगणारी साडी नको आहे तर हे बेस्ट म्हणजे बेस्ट कलेक्शन आहे साडी दिसताना खूपच जास्त होय नो खूप जास्त उत्तम दिसते आहे आणि साडीचा फ्लो देखील अतिशय सुरेख आहे साडीच्या शेवटी या टाईपचं ब्लाउज येणार आहे जे की भरीव आहे प्राईज आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त एक विषय तर मैत्रिणी न असा होता आजचा ब्लॉग आय होप त्याचा जो ब्लॉग आहे तो नक्कीच तुम्हाला आवडलेला असेल सीओडीचं ऑप्शन माझ्याकडे अवेलेबल नाही तुम्ही कसंही मला ऑनलाईन पेमेंट करू शकता जी पे फोन पे बँक ट्रान्सफर युपीआय ऑल टाईप्स ऑफ ऑनलाइन जी प्रोसिजर आहे ती माझ्याकडे अवेलेबल आहे फक्त मैत्रिणीनो तुम्हाला जी पण साडी आवडली आहे ती व्हिडिओच्या शेवटी माझा नंबर आहे त्या नंबरवर साडीचा स्क्रीनशॉट घ्या आणि मला पाठवा मी प्लीज रिप्लाय नाही केला तर मला कॉल करा आणि तुमची जी साडी आहे ती बुक करा सो भेटा तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय टेक कळत थँक्यू सो मच आणि येस मला इन्स्टाग्रामवर देखील फॉलो करायला विसरू नका प्रियंका विस्पुते टेन ही माझी इन्स्टाग्राम आयडिया आहे सो ब बाय टेक करा थँक्यू सो मच